आज आपण बनवणार फ्रेंच फ्राईज. दोन बटाटे घ्या व्यवस्थित, त्याच्यावरचे साल काढून घ्या. पोटॅटो व्यवस्थित चॉप केल्यानंतर बटाटे व्यवस्थित चॉप केल्यानंतर गार पाण्यात टाकायचे, 10 मिनिटं तसेच ठेवायचे. गार पाण्यानंतर पाणी थोडस कोमट करून घ्यायचं. आपल्या हाताला सोसेल असं गरम पाण्यात आपण केलेले हे पोटॅटोचे काप टाकून द्यायचे आणि टाकल्यानंतर थोडस मीठ टाकायचं. एक 10 मिनिटे तसंच ठेवायचं. उकळी आल्यानंतर काढून घेऊन एक कोरड्या कापडाने क्लीन करून घ्यायचे. व्यवस्थित क्लीन करायचे. पोटॅटोचे काप क्लीन ड्राय झाल्यानंतर एक तास किंवा अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवायचे. मग ते क्रिप्सी होतात आणि खूप सुंदर लागतात कुरकुरीत खायला. फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवणे. अर्धा तास झाल्यानंतर फ्रीज मधून बाहेर काढणे. अर्ध्या तासानंतर बाहेर काढल्यानंतर गरम तेलामध्ये एकदम थोडीशी फ्राय करून घ्यायची. नॉर्मल फ्राय करायची, नॉर्मल. एकदम नॉर्मल फ्राय करायची. एकदम नॉर्मल फ्राय करायचे. नंतर आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. नॉर्मल फ्राय केल्यानंतर आपण डीप फ्राय करणार आहे 15-20 मिनिटांनी. तळल्यानंतर एक 15-20 मिनिटं आपण फॅन खाली ठेवणार आहे. तळल्यानंतर असे होतात, नंतर आपण डीप फ्राय करायचे.